मुंबई में मराठा आरक्षण को लेकर सामाजिक संस्था संभाजी ब्रिगेड ने मुंबई के पालक मंत्री आदित्य ठाकरे के सरकारी बंगले के बाहर आरक्षण को लेकर जमकर नारेबाजी की और खूब हंगामा किया, जहां बंगले में पालक मंत्री के मौजूद नहीं होने पर उनके प्रतिनिधि अधिकारी को मराठा आरक्षण के तहत 2185 मराठा युवाओं को नौकरी देने की मांग की, जिसके बाद कई पुलिस ने संभाजी ब्रिगेड के कई कार्यकर्ताओं को पालक मंत्री के बंगले में घुसने की कोशिश में हिरासत में लिया गया। पेश है हमारे मुंबई संवाददाता की यह खास रिपोर्ट। मराठा तरुण आहेत, त्यांना 1990 पासून त्यांनी स्पर्धा परीक्षा पास केल्या होत्या। स्पर्धा परीक्षा पास केल्यानंतर सुद्धा त्यांना आत्ताच्या आणि त्यांच्या अगोदरच्या सरकारने नियुक्त्या दिल्या नाहीत। ह्या 1985 मराठा तरुणांच्या, पोलीसवाल्यांच्या तरुणांच्या, गोरगरीब शेतकऱ्यांच्या तरुणांच्या प्रश्नाचा आम्ही हक्क मागण्यासाठी आज एक तरुण कडकदार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन करायला आलेलो आहे। 1985 तरुणांना नियुक्त्या जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हिंदू हटणार नाही। आम्ही 2 दिवसापासून प्रत्येक मंत्र्यांना, सामाजिक न्याय मंत्र्यांना आम्ही कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत होतो। वेळोवेळी संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघांनी करायचा प्रयत्न केला होता, पण या लोकांनी प्रयत्न आम्हीच पाडला। म्हणून आपण हे आंदोलन करतोय। मराठ्यांचं ओबीसीकरण झालं पाहिजे आणि जात निहाय झाले पाहिजे। Thank you.